वळूयात पुढच्या बातमीकडे. सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे. विधानसभेमध्ये विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांना भिडत असतात, पण सभागृहाच्या बाहेर आपसातले संबंध सुद्धा जपत असतात. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. आज जयंत पाटील आणि सुनील तटकरे त्यानंतर पहिल्यांदा चर्चा करताना आढळून आले. विधानभवनातल्या इमारतीमध्ये एका कोपऱ्यामध्ये दोघांमध्ये चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. जी दृश्य दिसत आहेत त्यावरून तरी दोघं दिलखुलासपणे गप्पा मारताना दिसत आहेत. काय नेमकं दोघांमध्ये चर्चा सुरू होती, वैभव परब यांच्याकडनं अपडेट जाणून घेत. वैभव, नाणादा विधिमंडळाच्या परिसरामध्ये लॉबीमध्ये सुनील तटकरे उभे असताना मागून जयंत पाटील आले आणि त्यांनी घट्ट मिठी आहे ती सुनील तटकरेंना मारली आणि त्याच्यात ते असं म्हणाले की ये दोस्ती हम नाही तोडेंगे. गेल्या काही दिवसांपासून आपण जर पाहिलं तर दोन राष्ट्रवादीचे गट वेगवेगळे झालेले आहेत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आज सकाळपासूनच आपण प्रसारित करतोय की राष्ट्रवादीमध्ये दोन गट झालेले आहेत. एक पवारांच्यामध्ये की पवारांचा एक गट म्हणतोय की आपण अजितदादांसोबत गेलं पाहिजे, तर दुसरा गट तो म्हणजे आपण आपल्याच भूमिकेवर ठाम राहिलं पाहिजे. आणि अशातच जयंत पाटील आणि सुनील तटकरेंची ही भेट आणि ये दोस्ती हम नहीं तोडेंगे वाक्य बरंच काही सांगून जातं. त्यामुळे आता पुन्हा एकदा ह्या चर्चेला आलेलं आहे की नेमकं पुन्हा यांची दोस्ती होणार आहे का आणि आगामी काळामध्ये काही वेगळं चित्र दिसतंय का. कविता, धन्यवाद वैभव तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.